आपण लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं की ग्रोथ नंतर जो महत्त्वाचा पॉइंट आहे दॅट इज इन डेव्हलपमेंट. तसं ऑनलाईन चालू असताना आपण डिफरन्सिएशन, डिडिफरन्सिएशन अँड रिडिफरन्सिएशन हे पाहिलं होतं. आणि जेव्हा आपण ऑफलाईन गेलो, म्हणजे ऑफलाईन मी तुम्हाला लेक्चर पाठवलं, तर त्याच्यामध्ये आपण डेव्हलपमेंट, फोटोपेराडिझम आणि व्हर्नलायझेशन हे तीन कन्सेप्ट पाहिले. आपले दोन पॉईंट शिकवण्याचे बाकी राहिले आहेत, त्यामध्ये एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स आणि दुसरा जो पॉईंट आहे दॅट इज ए सीड डॉर्मन्सी. हे दोन पॉईंट आपले बाकी आहेत. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स आपण तर आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. काल जे बघितले फक्त इन शॉर्ट सांगतो की आपण डेव्हलपमेंट पाहिली, जसं ग्रोथचे फेजेस असतात की त्याच्यामध्ये डिव्हिजन होते, त्यानंतर इलॉन्गेशन एनलार्जमेंट होतो आणि शेवटी काय होतं, देर इज अन मॅच्युरेशन, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, डिफरन्सिएशन. ठीक आहे, ते आपण ग्रोथ मध्ये पाहिलं. आणि डेव्हलपमेंट मध्ये काय असतं, व्हॉट इज इन द डेव्हलपमेंट, तर डेव्हलपमेंट मध्ये काय असतं, तर आता आधी जेवढं काही दाखवलं ते सगळं इरेज झालेलं आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये वर्नलायझेशन आपण जो शेवटी पाहत होतो दॅट इज कुलिंग. सिम्पली आपण त्याला म्हणतो कुलिंग ट्रीटमेंट. आपण इनिशियल स्टेजला प्लांटला काय करणार, कुलिंग ट्रीटमेंट देणार, आणि कुलिंग ट्रीटमेंट दिल्या कारणानं फ्लॉवरिंग लवकर इंड्यूस केली जाते, त्याला आपण वर्नलायझेशन असं म्हणतो. ठीक आहे, तर आता आपण जाणार आहोत प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स कडे. सो प्लांट ग्रोथ रेग्युलेटर हा काय कन्सेप्ट आहे आधी याला समजून येणं गरजेचं आहे. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स, ठीक आहे, नावातच आहे की प्लांटच्या ग्रोथचं रेग्युलेशन करायचं असेल, म्हणजे इंड्यूस करायचं किंवा इनहिबिट करायचं. रेग्युलेशन करायचं म्हणजे काय करायचं, एक तर तुम्हाला इंड्यूस करणे आहे म्हणजे ग्रोथ पुढे घेऊन जाणे, किंवा तुम्हाला ग्रोथ थांबवायची आहे, इनहिबिट करणं आहे. ठीक आहे, मग जर प्लांटला प्लांटच्या ग्रोथचं इंडक्शन करायचं किंवा इनहिबिशन जर करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला स्पेसिफिक सबस्टन्सेसची गरज आहे. सम सबस्टन्सेस आर रिक्वायर्ड ऑन द बेसिस ऑफ द ग्रोथ विल बी कंट्रोल्ड, त्याच्या बेसिसवरती ग्रोथला कंट्रोल्ड केलं जाईल. हे जे सबस्टन्सेस असतात, हे सबस्टन्सेस काय करतील, की तो ग्रोथ रेग्युलेट करण्याचं काम करतील. नाउ दीज सबस्टन्सेस ऑफ द प्लांट आर कॉल्ड एज द हार्मोन्स. या सबस्टन्सेसला आपण काय म्हणतो, हार्मोन्स. आणि हे जे हार्मोन्स आहेत जे प्लांटचे आहेत, म्हणून त्यांना आपण आणखीन एक नाव देतो, दॅट इज अन फायटो हार्मोन्स. वॉट आर दॅट फायटो हार्मोन्स, डेफिनेशन काय येईल यांची, यांची डेफिनेशन येईल दॅट इज द केमिकल मेसेंजर. काय येईल, द केमिकल मेसेंजर रिस्पॉन्सिबल फॉर रेग्युलेशन ऑफ ग्रोथ कॉल्ड ऍज हार्मोन्स. प्लांट साठी फक्त मध्ये प्लांट हा वर्ड टाकून द्या, म्हणजे द केमिकल मेसेंजर्स ऑफ द प्लांट विच आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट इज रेग्युलेशन ऑफ ग्रोथ कॉल्ड ऍज द फायटो हार्मोन्स. मग फायटो हार्मोन्स किंवा फायटो हार्मोन्स किंवा तुमचं जो हा केमिकल सबस्टन्स आहे, फायटो हार्मोन्स असू द्या किंवा केमिकल सबस्टन्स असू द्या किंवा हार्मोन्स असू द्या, ठीक आहे, तर हार्मोन्स आणि फायटो हार्मोन्सला दोघांनाही एकच नाव आहे, दॅट इज अ केमिकल मेसेंजर. ॲनिमल्स मध्ये पण तुम्हाला याला स्टडी करायचं आहे हार्मोन्सला. मग प्लांटचे जे हार्मोन्स आहेत ते आपण स्पेसिफिकली काय करतो, या ठिकाणी स्टडी करतो. ठीक आहे, तर हे जे सबस्टन्सेस आहेत, हे सबस्टन्सेस प्लांट नॅचरली प्रोड्यूस करतात, आणि प्रोड्यूस करून त्यांच्या सहाय्याने प्लांटचं इंटरनल मेटाबॉलिझम जो आहे तो कंट्रोल केला जातो. ते काय करतील, याच्या सहाय्याने इंटरनल मेटाबॉलिझम कंट्रोल करतील, दे कंट्रोल द इंटरनल मेटाबॉलिझम. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये असं आहे की जर प्लांटला फेवरेबल कंडिशन आहे, इफ प्लांट हॅव्हिंग द फेवरेबल कंडिशन, देन देअर इज ए ग्रोथ कंटिन्युएशन, त्या ठिकाणी ग्रोथ कंटिन्यू केली जाईल. ठीक आहे, म्हणून आपण त्याला म्हणतो इंड्यूस, टू इंड्यूस. ठीक आहे,
आणि जर प्लांट हा अनफेवरेबल कंडिशन मध्ये असेल, प्लांट हा अनफेवरेबल कंडिशन मध्ये असेल, तर त्यावेळेस ग्रोथ इंड्यूस्ड, ग्रोथ इनहिबिट केली जाते, थांबवली जाईल. कारण तुम्ही ध्यानात ठेवा, ग्रोथ जर करायची असेल तर कशाची गरज आहे? जर तुम्हाला ग्रोथ करायची असेल तर कशाची गरज आहे? यू रिक्वायर न्यूट्रिएंट्स, तुम्हाला न्यूट्रिएंट्स पाहिजे. यू रिक्वायर मिनरल्स. देन अगेन प्लांट रिक्वायर द वॉटर्स, प्लांटला वॉटरची पण गरज आहे. या व्यतिरिक्त प्लांट रिक्वायर्ड एनर्जी, प्लांटला एनर्जीची पण गरज आहे. आता प्लांटसाठी CO2 भरपूर प्रमाणामध्ये प्रेझेंट आहे, ऑक्सिजन पण भरपूर प्रमाणामध्ये प्रेझेंट आहे, लाईट इंटेन्सिटी पण ऑप्टिमम आहे आणि टेम्परेचर पण ऑप्टिमम आहे, म्हणजे सगळी काही फेवरेबल कंडिशन आहे. तर अशा केसमध्ये काय होईल, हे सगळे मटेरियल प्लांट्सला इझिली अवेलेबल होतील. आणि प्लांट हे सगळे मटेरियल इझिली अवेलेबल झाले तर प्लांट काय करतील, ग्रोथ शो करतील. पण आता तुम्ही समजा, आता पहा आत्ताची कंडिशन काय आहे, आपल्या अवतीभोवती किंवा आपल्या सराउंडिंगमध्ये काय कंडिशन आहे. हवा चालू आहे खूप जास्त प्रमाणामध्ये, या केसमध्ये लाईट खूप कमी प्रमाणामध्ये पडते, म्हणजे लाईटची इंटेन्सिटी काय झाली इथं, कमी झालेली आहे. लाईटची इंटेन्सिटी कमी झाल्या कारणाने प्लांट आता फोटोसिंथेसिस करू शकत नाहीये. मग प्लांट जर फोटोसिंथेसिस करू शकत नसेल तर सर्वात पहिला प्रॉब्लेम काय झालं प्लांटला, एनर्जी अवेलेबल होणार नाही आणि न्यूट्रिएंट्स अवेलेबल होणार नाही. प्लांटला एनर्जी अवेलेबल होणार नाही आणि न्यूट्रिएंट्स अवेलेबल होणार नाही. सेकंड थिंग, विंड खूप जास्त प्रमाणामध्ये असल्या कारणानं कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनला प्लांट डिफरन्शिएट करू शकणार नाही. म्हणजे प्लांट साठी आता स्ट्रेसफुल कंडिशन आहे. समजते तुम्हाला, प्लांट साठी आता स्ट्रेसफुल कंडिशन आहे किंवा अनफेवरेबल कंडिशन आहे. तर अशा कंडिशन मध्ये प्लांट काय करते, ग्रोथ थांबवते. म्हणजे हे मटेरियल ग्रोथ जर थांबवलं म्हणजे ह्या मटेरियलची गरज नाही. जर ग्रोथ थांबवलं तर हे मटेरियल काय होईल, या मटेरियलची प्लांटला गरज असणार नाही. जर प्लांटला या मटेरियलची गरज नसेल तर या कंडिशन मध्ये प्लांटला फक्त स्टेबल ठेवणे हे महत्वाचं असेल. त्याला मरू द्यायचं नाही, त्याला डेड होऊ द्यायचं नाही, ठीक आहे, त्याला अनस्टेबल होऊ द्यायचं नाही, त्याला स्टेबल ठेवायचे. म्हणून यासाठी हे जे ग्रोथ रेग्युलेटर्स आहेत किंवा हार्मोन्स आहेत, ते अशा दोन वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. जर मटेरियल भरपूर प्रमाणामध्ये अवेलेबल आहे, फेवरेबल कंडिशन आहेत, तर ग्रोथ इंड्यूस केली जाईल. जर मटेरियल कमी प्रमाणामध्ये अवेलेबल आहे किंवा अनफेवरेबल कंडिशन आहे, तर ग्रोथ काय करतील, इनहिबिट केली जाईल. मग यासाठी ग्रोथ रेग्युलेटर्स जे आहेत, टोटल 5 नॅचरली प्रोड्युसिंग ग्रोथ रेग्युलेटर्स आहेत, तर त्यापैकी ग्रोथ रेग्युलेटर्स डिवाइड झाले. मग इंड्यूस करण्यासाठी 3 ग्रोथ रेग्युलेटर्स आलेत, त्यामध्ये एक आहे ऑक्झिन्स, एक आहे ऑक्झिन्स, दुसरं आहे सायटोकायनिन्स, सेकंड वन इज सायटोकायनिन्स अँड थर्ड वन इज जिब्रालिन्स. थर्ड वन इज जिब्रालिन्स. आणि ग्रोथ इनहिबिट करण्यासाठी, म्हणजे प्लांट अनफेवरेबल कंडिशन मध्ये आहे आणि प्लांट अनफेवरेबल कंडिशन असल्यामध्ये असल्या कारणानं प्लांटला स्टेबल ठेवायचंय. टू स्टॅबिलाइज द प्लांट देर इज रिक्वायरमेंट ऑफ द स्पेसिफिक रेग्युलेटर्स. सो 2 रेग्युलेटर्स आर वर्किंग हिअर. 2 रेग्युलेटर्स या ठिकाणी काय करतात, काम करतात. मग विच दॅट 2 रेग्युलेटर्स, वन इज दॅट इज इथिलिन अँड द अनदर वन इज दॅट इज अँड. चला तुम्ही सांगू शकता का, टेल मी. हा ऍब्सिसिक ऍसिड. व्हेरी गुड. काय असेल ते, ऍब्सिसिक ऍसिड असेल. व्हेरी गुड. त्याला आपण इन शॉर्ट काय म्हणतो, ABA, ठीक आहे, ऍब्सिसिक ऍसिड असेल. तर हे 5 ग्रोथ रेग्युलेटर्स आहेत, याला आपण इन शॉर्ट PGR पण म्हणतो. इन शॉर्ट विथ वी कॉल देम दॅट इज PGR. आता ह्या प्रत्येक ग्रोथ रेग्युलेटरचं स्पेसिफिक हिस्ट्री आहे, प्रत्येक ग्रोथ रेग्युलेटरचं स्पेसिफिक नेचर आहे आणि प्रत्येक रेग्युलेटर्स त्याच्या पद्धतीने सिंथेसिस होतो आणि काम करतो. मग याच्यामध्ये त्यांचं सिंथेसिस कसं होतं, त्यांची हिस्ट्री काय आहे आणि त्याचं सिग्निफिकन्स काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या लेक्चरमध्ये पाहायचे आहेत. ठीक आहे, अंडरस्टँडिंग यू. आता तुम्हाला हे पूर्ण आयडिया आलेली असेल की आपल्याला पाहायचं काय आहे. ठीक आहे, हा. मग आता इंड्यूस करणे हे तुम्हाला समजलं असेल आणि इनहिबिट करणे तुम्हाला समजलं असेल. तर प्रोसेस स्ट्रेस कंडिशन मध्ये इनहिबिट केली जाते म्हणून, प्रोसेस स्ट्रेस कंडिशन मध्ये इनहिबिट केली जाते म्हणून इथिलिन अँड ABA आर स्ट्रेस हार्मोन. हे काय आहेत, यांना आपण स्ट्रेस हार्मोन्स म्हणतो. ठीक आहे, स्ट्रेस कंडिशन मध्ये दोन्ही काय करतात, काम करतात. चला वन बाय वन पाहूया आपण प्रत्येकाला. आधी आपण प्रॉपर्टीज ऑफ ग्रोथ रेग्युलेटर्स पाहूया.
The plant growth regulators are small, छोटे स्तर, simple molecules of diverse chemical composition. कशे आहे थे? Small आहे, simple आहे, पण या molecules का chemical composition कसं असतो? Diverse असतो. It is a first property of the growth regulator. ठीक है? It is a first property of the growth regulator. See, या ठिकाणी growth होते पण इथे इंटरनली हे रेग्युलेटर्स काम करतात. जर इथं तुम्हाला इथं ग्रोथ होताना दिसते ना, तर इंटरनली हे रेग्युलेटर्स काय करतात? इथं काम करतात. ठीक आहे? सो प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स आर व्हेरियसली डिस्क्राइब्ड एज प्लांट ग्रोथ सबस्टन्सेस. आपण यांना काय काय नाव देतो? प्लांट ग्रोथ सबस्टन्सेस. दुसरं नाव देतो प्लांट हार्मोन्स. तिसरं नाव देतो फायटो हार्मोन्स इन लिटरेचर. हे मी तुमच्या बरोबर डिस्कस केलंय. ठीक आहे? स्पेसिफिक एक्सपेरिमेंट आहे ज्या एक्सपेरिमेंटद्वारे आपण हे डिफरेंशिएट करू शकतो की प्लांट कसं ग्रो होतं, पण आपण ते पाहूया पुढे. या एक्सपेरिमेंटद्वारे इथं काय केलं जातंय? प्लांट ग्रोथ कसं होतं ते दाखवलं जातंय. सीआर रेग्युलेटर्स जे आहेत, ग्रोथ रेग्युलेटर्स, इनिशिएट होण्यासाठी हा इथे काय करतोय? फर्टिलायझर्स टाकतोय. दिसते तुम्हाला हा इथे फर्टिलायझर्स टाकतोय. म्हणजे जर्मिनेशनच्या पिरियडमध्ये सीड सुरुवातीला डॉर्मंट कंडिशन मध्ये असते. आता डॉर्मन्सी का आपल्याला सेपरेट पाहिजे पण इथे थोडस इंट्रोड्यूस करतो. तुम्ही बा, आपल्या घरात सीड जे आहेत ते एखाद्या पिशवीमध्ये ठेवलेलं असेल किंवा एखाद्या गोणीमध्ये ठेवलं असेल, पोत्यात ठेवलेलं असेल, त्याच्यामध्ये कितीही काळ राहतात, वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष, दहा वर्ष राहतात, पण त्याचे प्लांट उगवत नाही. म्हणजे त्याचं कन्वर्जन प्लांट मध्ये होत नाही, त्याचं जर्मिनेशन होत नाही. याचा अर्थ असा आहे की त्या कंडिशन मध्ये तो जो सीड आहे तो डॉर्मंट आहे, म्हणजे कॅनॉट बी जर्मिनेट. द कंडिशन ऑफ ए सीड इन विच दी इट कॅनॉट बी जर्मिनेट. पण जर तुम्ही त्याला एक स्पेसिफिक एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड केलं, म्हणजे त्याच्यातून बाहेर काढलं, त्याला मातीत टाकून दिलं, इन सॉइल यू सोक केला, यू सोक इन सॉइल, देन यू ऍड द वॉटर अँड फर्टिलायझर्स, नाव दॅट सीड गॉट द फेवरेबल कंडिशन अँड इट ब्रेक्स द डॉर्मन्सी. तो काय करतो? डॉर्मन्सी ब्रेक करतो. जशी डॉर्मन्सी ब्रेक होते तसं काय होतं? सीड जर्मिनेट व्हायला लागतो. ठीक आहे? म्हणून ही जर्मिनेशन साठी चालणारी प्रोसेस आहे आणि त्यासाठी काय करतं? तुम्हाला ग्रोथ रेग्युलेटर्स लागतात. सो पीजीआर कॅन बी ब्रॉडली डिवाइडेड इन टू टू ग्रुप्स. पीजीआर जे आहेत त्याला आपण दोन ग्रुपमध्ये डिवाइड करतो बेस्ड ऑन देअर फंक्शन्स इन ए लिव्हिंग प्लांट बॉडी. ठीक आहे? लिव्हिंग प्लांट बॉडी मध्ये जे काही फंक्शन असतील त्यानुसार आपण त्याला दोन याच्यामध्ये डिवाइड करतो. कोणकोणते आहेत ते बोला? इनहिबिटर्स आणि इंड्युसर्स. इंड्युसर्स आणि इनहिबिटर्स. ठीक आहे? मग ग्रोथ प्रोमोटर्स अँड ग्रोथ इनहिबिटर्स. जे ग्रोथ इंड्युसर्स, प्रोमोटर्स म्हणजे काय, त्यांना आपण काय म्हणतो? मी तुम्हाला नाव दिलेलं, दॅट इज ग्रोथ इंड्युसर्स. ग्रोथ इंड्युसर्स आर ऑल्सो कॉल्ड एज ग्रोथ प्रोमोटर्स. आणि एक आहे ग्रोथ इनहिबिटर, म्हणजे एक ग्रोथला प्रोमोट करतो आणि एक ग्रोथला थांबवतो. कंडिशन्स मी तुम्हाला सांगितले. ठीक आहे? मग इथं पहा, ग्रोथ प्रोमोटर्सचं काय काम? सेल डिव्हिजन करणे, सेल एनलार्जमेंट करणे, पॅटर्न फॉर्मेशन करणे, ट्रॉपिक ग्रोथ करणे, फ्लॉवरिंग, फ्रुटिंग अँड सीड फॉर्मेशन आहे. दीज प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स आर ऑल्सो कॉल्ड ग्रोथ. हे प्लांट, हे ग्रोथ रेग्युलेटर्स जे काही काम करतात त्याला आपण ग्रोथ म्हणतो. आणि ग्रोथ इनिशिएट करण्याचं काम किंवा प्रमोट करण्याचं किंवा इंड्यूस करण्याचं काम ह्या प्रोमोटरचं असतं. म्हणजे प्रोमोटरचं काम काय? सेल डिव्हिजन करणे, एनलार्जमेंट करणे, पॅटर्न फॉर्मेशन आहे, ट्रॉपिक ग्रोथ आहे, फ्लॉवरिंग, फ्रुटिंग आणि सीड फॉर्मेशन आहे. हे कोणाचं काम? प्रोमोटरचं किंवा इंड्युसरचं. ठीक आहे? तर इनहिबिटरचं काम काय आहे? डॉर्मन्स अँड ऍब्सिशन. अनफेवरेबल कंडिशन आहे त्याला डॉर्मंट करणे. ठीक आहे? ऍब्सिशन, ऍब्सिशन म्हणजे काय? ग्रोथ थांबवणे. ठीक आहे? किंवा आता प्लांटला लीफ खूप जास्त प्रमाणामध्ये प्रेझेंट आहे, जोपर्यंत लीफ आहे तोपर्यंत फोटोसिंथेसिस चालू आहे, जोपर्यंत फोटोसिंथेसिस चालू आहे तोपर्यंत त्याला कच्चं मटेरियल प्रोव्हाइड करावं लागेल, रॉ मटेरियल प्रोव्हाइड करावं लागेल. भेटणार कुठून? रॉ मटेरियल अवेलेबल नाही. त्या लीफलाच ऍब्सिस करून टाका, काढून टाका, पाडून द्या. म्हणून तुम्ही पहा, एक काळ असं येतो की प्लांट मधून सगळे लीफ खाली पडून जातात. हा पण पिरियड तुम्ही पाहिलं असेल. आणि तेच पावसाचं सीझन सुरू झालं, विंटर सीझन सुरू झालं, तर लगेच त्याच प्लांटला लीफ आलेले आपण पाहतो. म्हणजे ऍक्च्युली झालं काय की इनहिबिटर्सनं काय केलं, लीफला काढून टाकलं.
जेणेकरून काय झालं की यूज ऑफ द डिफरंट टाइप ऑफ कंपोनेंट कमी केलं गेलं. ठीक आहे, तर हे ग्रोथ रेग्युलेटर्स या पद्धतीने काम करतात. सो पीजीआर ऑफ द अदर ग्रुप प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन प्लांट रिस्पॉन्स टू वाउंड अँड स्ट्रेस ऑफ बायोटिक अँड अबायोटिक ओरिजिन. म्हणजे पीजीआर जर अदर ग्रुपचा आपण विचार केला तर प्ले अन इम्पॉर्टंट रोल, एक महत्वाचा रोल ते प्ले करतात. काय? इन प्लांट रिस्पॉन्सेस टू. प्लांट रिस्पॉन्स होते कशासाठी? वाउंड साठी, स्ट्रेस साठी, स्ट्रेसेस मध्ये अबायोटिक अँड अबायोटिक ओरिजिन, ज्यांचं ओरिजिन कोणतंही असू शकतं. ठीक आहे, इथे तुम्ही पाहू शकता. आता इथे तुम्ही एकीकडे पाहताय बाउंड फॉर्मेशन झाले प्लांटमध्ये. ठीक आहे, आणि तोच पार्ट इकडे तुम्ही आल्यानंतर हा वाउंड भरून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. ठीक आहे, तर या ठिकाणी पीजीआर जे आहे ते काय करतात? यामध्ये पण काम करतात. बायोटिक आणि अबायोटिक ओरिजिन असलेले कंपोनंट घेतात, तिथं वापर करतात आणि वापर करून त्यांना रिपेअर करण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, ही एक प्रॉपर्टी झाली ग्रोथ रेग्युलेटरची. दे ऑल्सो इन्वॉल्व्ड इन द व्हेरियस ग्रोथ इनहिबिटिंग ऍक्टिव्हिटीज. ते इनहिबिटिंग ऍक्टिव्हिटी मध्ये सुद्धा इन्वॉल्व्ह आहे, जसं डॉर्मन्सी आणि ऍब्सिशन असेल. सो द पीजीआर ऍब्सिसिक ऍसिड बिलॉंग्स टू धिस ग्रुप. या ग्रुपमध्ये हा पीजीआर येतो, दॅट इज ऍब्सिसिक ऍसिड. द गॅसियस पीजीआर दॅट इज इथिलिन कुड फिट आयदर ऑफ द ग्रुप, बट इट इज लार्जली अन इनहिबिटर. तो अदर ग्रुपमध्ये पण फिट होऊ शकतो, कारण इथिलिन जो आहे, तर इथिलिन हा रायपनिंग मध्ये सुद्धा इन्वॉल्व्ह असतो. रायपनिंग तुम्हाला समजतं? फ्रूट फ्रूट पिकवणे आपण त्याला रायपनिंग म्हणतो. ठीक आहे, मग इथिलिन इज ऑल्सो कॉल्ड एज रायपनिंग हार्मोन. याला आपण काय म्हणतो आणखीन? रायपनिंग. म्हणून त्यांनी काय म्हटलंय, हा स्टेटमेंट त्यामुळे त्यांनी वापरलाय. कोणता स्टेटमेंट वापरलाय? की कुड फिट आयदर, म्हणजे ते इनहिबिटर सोडून अदर ग्रुप मध्ये पण फिट होऊ शकतो कारण तो रायपनिंग करतो. ठीक आहे, पण इट इज लार्जली अँड इनहिबिटर. हा काय आहे? इनहिबिटर आहे. याच्यातून आणखीन एक गोष्ट क्लिअर झाली पहा तुम्हाला, की इथिलिन इज अ गॅसियस हार्मोन. त्यांना ठेवा, यावरती प्रश्न पण विचारलाय नीट मध्ये. ठीक आहे, इथिलिन काय आहे? हा गॅसियस हार्मोन आहे. सो दीज आर ऑल प्रॉपर्टीज. हे सगळे प्रॉपर्टीज झाले प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्सचे. नाउ टाइप ऑफ प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स, मी तुम्हाला किती प्रकार सांगितलेत त्याचे? बोला. पाच. बरोबर. मग त्यामध्ये एक आहे ऑक्सिन, दुसरं आहे फिब्रिलिन, तिसरं आहे सायटोकाइन, चौथं आहे इथिलिन, आणि पाचवा आहे नॅचरल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. दीज आर फाईव्ह नॅचरल प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. हे पाच नॅचरल ग्रोथ रेग्युलेटर्स आहेत. ठीक आहे. प्रत्येकाचं स्पेसिफिक काम आहे. आपण सुरुवात करूया ऑक्सिन्स पासून. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स अँड देअर केमिकल कंपोजिशन. हे प्रत्येक एक एक रेग्युलेटर आपण पाहूया आणि त्यांचं केमिकल कंपोजिशन पण पाहूया. पण सध्या आपल्या समोर एक लिस्ट येईल आता, आणि त्या लिस्ट मध्ये तुम्ही पाहणार आहात त्याचे केमिकल कंपोजिशन. सी ऑक्सिन, ऑक्सिनचं केमिकल कंपोजिशन, केमिकल इट इज कॉल्ड एज इंडॉल कंपाऊंड. तो काय आहे? इंडॉल कंपाउंड. त्याला आपण आय ए ए म्हणतो, दॅट इज इंडॉल ऍसिटिक ऍसिड. नॅचरल ऑक्सिन आहे, तसं फक्त इंडॉल ऍसिटिक ऍसिड नाहीये, इंडॉल बिटरिक ऍसिड पण आहे. आय बी ए आपण त्याला म्हणतो. इवन एन ए ए पण तुम्हाला भेटेल याच्यामध्ये, 2,4-D पण भेटेल. पण एन ए आणि 2,4-D दोन्ही पण सिंथेटिक आहेत. आणि हे जे तुम्हाला आय ए ए आणि आय बी ए मी तुम्हाला सांगितलं की काय आहेत? नॅचरल ऑक्सिन्स आहेत. सायटोकायनिन आर आडे 9 डेरिव्हेटिव्ह. हे जे वर्डिंग आहेत ना केमिकल कंपोजिशनचे, हे ध्यानात ठेवा. म्हणजे ऑक्सिन्स आर इंडॉल कंपाऊंड. ऑक्सिन्स काय आहेत? इंडॉल कंपाऊंड आहेत. सायटोकायनिन, सायटोकायनिन्स आर आडे 9 डेरिव्हेटिव्ह. यावरती प्रश्न येतात आणि आलेल पण आहे, यावरती प्रश्न येतात पण आणि आलेल पण आहे. ठीक आहे, पण सायटोकायनिन काय? आडे 9 डेरिव्हेटिव्ह. खालील पैकी म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज आडे 9 डेरिव्हेटिव्ह असा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. मग ऍडेनाइन डेरिव्हेटिव्ह, त्यानंतर N6 पर फ्युरिलामाइन, पर फ्युरिलामाइनो प्युरिन, पर फ्युरिल अमाइनो प्युरिन.
त्याचं आणखीन एक नाव कायनेटिन आहे. त्यांना ठेवा, कायनेटिन जो सेल डिव्हिजन करतो त्याला आपण कायनेटिन म्हणतो. ठीक आहे, पुढे जाऊया अब्सिसिक ऍसिड. याचं केमिकल कंपोजिशन किंवा याचं केमिकल नेचर, दॅट इज दीज आर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅरोटिनॉइड. इन शॉर्ट मध्ये तुमच्या समोर येत आहे ज्यावरती प्रश्न विचारली गेली आतापर्यंत, सायटोकायनिन याच्यावरती प्रश्न विचारले, ऍडिनाइन डेरिव्हेटिव्ह, त्यानंतर ऍब्सिसिक ऍसिड दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅरोटिनॉइड हेही विचारले गेले नीट मध्ये. पुढे जिब्रालिक ऍसिड, दे आर ऑल्सो देअर केमिकल नेचर इज ए टर्पीन. त्यांचं केमिकल नेचर काय आहे? टर्पीन. यावरती प्रश्न विचारलेला नव्हता. इथिलिन, दे आर गॅसेस इन नेचर. ते कसे आहेत? गॅसेस. आतापर्यंत याच्यावरती पण एक प्रश्न आलाय. आता जर समजा या तिघांवरती प्रश्न आलाय तर आता तुम्ही समजू शकता की मोस्ट इम्पॉर्टंट बनवला गेलेला व्ही आय एम पी. ज्यांच्यावरती प्रश्न विचारला नव्हतं त्यांच्यावरती विचारलं जाऊ शकतो. ठीक आहे, तर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर हे तर नेचर झालं यांचं, आपण यांना प्रत्येकी सेपरेट सेपरेट पाहूया. त्यापूर्वी एक छोटीशी हिस्ट्री पाहूया. द ऑब्झर्वेशन ऑफ चार्ल्स डार्विन, कोण होता हा? फादर ऑफ काय? चार्ल्स डार्विन. डार्विन कोण आहे हा? बोला रे, 70 लोक कनेक्टेड आहे सध्या. चार्ल्स डार्विन कोण होता? आठवत नाही, बेसिक कच्चरल सिलेक्शन. ही गिवन द थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, याला आपण फादर ऑफ इव्होल्युशन म्हणतो. काय नाव देतो आपण याला? फादर ऑफ इव्होल्युशन. ज्यानं नॅचरल सिलेक्शन थिअरी सांगितली. काय सांगितलं? नॅचरल सिलेक्शन थिअरी. आता ध्यानात ठेवा, कोणत्याही नावावरती कोणतेही प्रश्न विचारला जाऊ शकतो. जरीही या चॅप्टरशी कन्सर्न नसेल तरी सुद्धा आपण एका सेपरेट चॅप्टर मध्ये पाहणार आहोत या कन्सेप्टला. इथेच माहीत असलं तर काय चुकीचं आहे? ठीक आहे, पुढे. अँड हिज सन, म्हणजे त्याचा मुलगा, दॅट इज फ्रान्सिस डार्विन, रिपोर्टेड दॅट द कोलिओप्टाइल, कोलिओप्टाइल आवेना सटायवा हा प्लांट आहे हा, आवेना कर्वेचर एक्सपेरिमेंट झालं होतं, तो दुसऱ्या माणसाने केलं होतं ऑक्सिजन शोधण्यासाठी. ठीक आहे, तर हे ग्रोथ रेग्युलेटर्सच्या बाबतीत जो हिस्ट्री आहे त्यामध्ये चार्ल्स डार्विन आणि फ्रान्सिस डार्विन यांनी रिपोर्ट केले की कोलिओप्टाइल ऑफ कॅनरी ग्रासेस, कोणते? कॅनरी ग्रासेस रिस्पॉन्डेड टू युनिलॅटरल एल्युमिनेशन. युनिलॅटरल म्हणजे कोणत्याही साईडनं. हा तुमचा प्लांट आहे, हा प्लांट आहे, इथून येणारी लाईट, इथून येणारी लाईट त्याला रिस्पॉन्ड करतो. लाईट फक्त या साईडनं असेल, लाईट फक्त या साईडनं असेल तर प्लांट या साईडला ग्रो होईल. लाईट जर या साईडनं असेल तर या साईडनं ग्रो होईल, आपण पाहतोय. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्ही सनफ्लॉवर पाहू शकता, जिकडे लाईट तिकडे त्याचं फेसिंग असतं. ठीक आहे, इथं त्यांनी पाहिलंय की युनिलॅटरल एल्युमिनेशन बाय ग्रोविंग टुवर्ड्स द लाईट सोर्स, दॅट इज फोटोट्रॉपिझम. ठीक आहे, तर फोटोट्रॉपिझम त्यांनी पाहिलं. हे का? ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ रेग्युलेटर्स, त्या ठिकाणी हार्मोन प्रेझेंट आहे आणि म्हणूनच हे अशा पद्धतीची प्रोसेस करू शकतं. ठीक आहे, हा होता डार्विन आणि हा होता त्याचा मुलगा. तसं पाहिलं तर दोन्ही म्हातारे आहेत, पण चार्ल्स डार्विन हा आधी गेला, मग नंतर हा बराच काळ जिवंत राहिला, म्हणून हा त्याचा शेवटचा फोटो आहे. ठीक आहे, जो चार्ल्स डार्विनच्या वयापर्यंत पोहोचला होता, म्हणून असं समजू नका की दोन्ही बरोबरीचे आहेत. ठीक आहे, पण दोघांनी मिळून हे एक्सपेरिमेंट केलं. पहा, लाईटला रिस्पॉन्ड देतोय. तुम्ही चांगला ऑब्झर्व करा या प्लांटला, पहा कोणत्या साईडला गेलेला आहे तो, त्याची डिरेक्शन पहा, ही साईड आहे, म्हणजे लाईटची डिरेक्शन आहे. स्लाइटली तो लाईट कडे काय झालाय, तो झुकलेला आहे. ठीक आहे, इकडे पहा तुम्ही प्लांट, याच्यामध्ये पण दिसते तुम्हाला क्लिअरली नेचर मध्येच प्लांट कोणत्या साईडने गेलेला आहे, जिकडे लाईट असेल त्या साईडला. ठीक आहे, म्हणजे इथं तुम्ही दाखवलंय आय लव द लाईट, प्लांटला लाईट गरजेची आहे. ठीक आहे, फॉर द पर्पज ऑफ फोटोसिंथेसिस, फोटोसिंथेसिस त्या साईडला होणार आहे ना, म्हणून फोटोट्रॉपिझम शो करतो. ठीक आहे, चला, ही हिस्ट्री आहे ग्रोथ रेग्युलेटर्सची, ज्याच्यामध्ये चार्ल्स डार्विनने सांगितलं होतं.
ठीक आहे मग कितीतरी एक्सपेरिमेंट झाले तिथून पुढे आफ्टर द सिरीज ऑफ एक्सपेरिमेंट इट वॉज कन्क्लुडेड दॅट द टिप ऑफ कोलियोप्टाइल वॉज द साइट ऑफ ट्रान्समिटेबल इन्फ्लुएन्स दॅट कॉज द बेंडिंग ऑफ एंटायर कोलियोप्टाइल ऑफ ओट सिडलिंग ठीक आहे हा प्लांट आहे समजा त्याचा हा वर्तिल्ला पार्ट कोलियोप्टाइल आहे ठीक आहे मग त्यांनी बरेचसे एक्सपेरिमेंट केले त्यांनी बघितलं की टुवर्ड्स लाइट हा कोलियोप्टाइल असा ग्रो होतो सी लाईक दिस हा पार्ट इकडे आलाय आता डिरेक्शन त्याची बदलली ठीक आहे यांनी ते सांगितलंय फेरियस एक्सपेरिमेंटद्वारे त्यांनी सांगितलं ठीक आहे का होतंय तर इथे कुठेतरी हे प्रेझेंट असेल ग्रोथ रेग्युलेटर जो काय करतोय जो या एरियाला सेन्सेशन देतोय आणि टुवर्ड्स लाईट जाण्यासाठी सांगतोय त्याला सी जी फिगर काढली त्याला चांगल्या पद्धतीने दाखवलेली आहे इथं त्यांनी ऑक्सिजन पण दाखवलंय पहा इथं ऑक्सिजन पण दाखवले आणि इथे ग्रो झालेली पहा काही प्रमाणामध्ये ग्रो झाली पण कुठे टुवर्ड्स दि सन कोणत्या साईडला ग्रो झाले तर टुवर्ड्स दि सन ग्रो झालेला आपल्याला ते दिसतंय एका प्रकारे आपण चाललो ऑक्सिजन कडे हे तुम्हाला समजत असेल कारण इथं दिला देताना यांनी काय दिले ऑक्सिजन दिले ऑक्सिजन वॉज आयसोलेटेड बाय एफ डब्ल्यू वेंट मग आपण प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स मध्ये सुरुवात कशापासून केली ऑक्सिजन दॅट इज ऑक्सिजन तर ऑक्सिजन वॉज आयसोलेटेड बाय एफ डब्ल्यू वेंट सायंटिस्टचं नाव ध्यानात ठेवा सर्वात आधी ऑक्सिजनला आयसोलेट केलं होतं वेंट यांनी फ्रॉम द टिप ऑफ कोलियोप्टाइल कुठून कोलियोप्टाइल मधून प्लांट कोणता होता ऑफ ओट सिडलिंग ठीक आहे या ओट सिडलिंगचं नाव आहे आवेना सटायवा याचं नाव काय आहे आवेना सटायवा ठीक आहे जो एक्सपेरिमेंट आहे त्याला आपण म्हणतो आवेना कर्वेचर एक्सपेरिमेंट ठीक आहे चला हा आहे तो एफ्लुएंट हे त्यांनी या पद्धतीने पाहिलेलं होतं तुम्ही कोलियोप्टाइल पहा आणि कोलियोप्टाइल त्यांनी फक्त दाखवलेलं आहे तर केमिकल कोलियोप्टाइल ठीक आहे सुरुवातीला ऑक्सिजनला आयसोलेट केलं होतं ह्युमन युरिन मधून ध्यानात ठेवा फर्स्टली इट इज आयसोलेटेड फ्रॉम ह्युमन युरिन आणि त्यानंतर एफ्लुएंट यांनी प्लांट मधून या ठिकाणावरून त्याला काय केलं आयसोलेट केला द टर्म ऑक्सिजन इज अप्लाइड टू द इंडोल 3 एसिटिक ऍसिड and to other natural and synthetic compounds having certain तर काय म्हटले या स्टेटमेंट मध्ये द टर्म ऑक्सिजन इज अप्लाइड टू इंडोल 3 एसिटिक ऍसिड स्टेटमेंट ध्यानात ठेवा द टर्म ऑक्सिजन इज अप्लाइड टू द इंडोल 3 एसिटिक ऍसिड and to other natural and synthetic compounds natural and synthetic natural मध्ये मी तुम्हाला IAA IBA सांगितलं synthetic मध्ये तुम्हाला NAA आणि 2,4-D सांगितलं हॅव्हिंग सर्टन ग्रोथ रेग्युलेटिंग प्रॉपर्टीज ज्याच्यामध्ये काय आहे ग्रोथ रेग्युलेटिंग प्रॉपर्टीज आहे ठीक आहे तुम्हाला हिस्ट्री समजली का ऑक्सिजनची आर यू अंडरस्टँड द हिस्ट्री ऑफ द ऑक्सिजन येस सर येस सर येस सर ठीक आहे प्रॉपर्टीज पाहूया आपण त्याचे प्रॉपर्टीज पाहूया प्रॉपर्टीज मध्ये फर्स्ट पाहूया आपण दे आर जनरली प्रोड्युस्ड बाय ग्रोविंग अपायसेस कुठे प्रोड्यूस केलं जातं जनरली प्रोड्युस्ड बाय ग्रोविंग अपायसेस अपायसेस कोणतेही असू शकतो ऑफ द स्टेम ऑर रूट अपायसेस कोणते अपायसेस म्हणजे अपायकल रिजन अपेक्स ज्याला आपण स्टेम अपेक्स म्हणतो म्हणजे स्टेमचा पण अपेक्स असू शकतो किंवा हा रूटचंही अपेक्स असू शकतो ठीक आहे तर दे आर प्रोड्युस्ड बाय द ग्रोविंग अपायसेस दॅट इज स्टेम अपेक्स अँड रूट अपेक्स फ्रॉम वेअर दे मायग्रेट टू द रिजन ऑफ देअर ऍक्शन ज्या ठिकाणी त्यांना काम करायचं आहे त्या ठिकाणी जाऊन ते मायग्रेट होतील समजतंय तयार कुठे होतात तर अपायसेस वरती आणि जातात कुठे मायग्रेट कुठे होतात तर ज्या ठिकाणी त्यांचं काम आहे त्या ठिकाणी यावरून हार्मोनची एक प्रॉपर्टी तुमच्या ध्यानात येईल की हार्मोन्स आर प्रोड्युस्ड ऍट वन प्लेस अँड ऍट टू द टार्गेटेड प्लेस तो एका ठिकाणी प्रोड्यूस केला जातो पण ऍट कुठे होतो तो टार्गेटेड प्लेस वरती ऍट होतो ठीक आहे सीयर हा अपायकल रिजन आहे ठीक आहे हे अपायकल रिजन आहे स्टेमचा आणि इथे तुम्हाला दाखवलंय
अपाइकल रीजन ऑफ रूट. ठीक है, एकीकडे तुम्ही रूट अपाइकल स्टेम अपाइकल रीजन बघितलं आणि खाली रूट अपाइकल रीजन पाहिले, त्या ठिकाणावरून काय केलं जातं, ऑक्सिनला तयार केलं जातं. लाईक ऑक्सिन लाईक आय ए ए अँड आय बी ए दॅट इज एंडॉलब्युटरिक ऍसिड हॅव बीन आयसोलेटेड फ्रॉम प्लांट. यांना कुठून आयसोलेट केलंय, प्लांट पासून. म्हणून यांना काय म्हणतात, दे आर कॉल्ड ऍज नॅचरल ऑक्सिन्स. काय म्हणतात यांना, दे आर ऑल्सो कॉल्ड ऍज अ नॅचरल ऑक्सिन्स. ठीक आहे, मग नॅचरल ऑक्सिन्सचे नावं ध्यानात राहतील तुम्हाला, दॅट इज एंडॉल ऍसिटिक ऍसिड, म्हणजे एंडॉल थ्री ऍसिटिक ऍसिड आणि एंडॉल ब्युटेरिक ऍसिड. ठीक आहे, एंडॉल ऍसिटिक ऍसिडची जो फिगर आहे किंवा त्याचा जो स्ट्रक्चर आहे तुमच्या समोर दिसतोय पहा. ठीक आहे, आणि एंडॉल ब्युटेरिक ऍसिडचं स्ट्रक्चरही पाहून घ्या. या स्ट्रक्चर वरती एम्स मध्ये प्रश्न विचारलेला, नीट मध्ये विचारलेला नव्हता, पण आता हे स्ट्रक्चर तुमच्या समोर आहेत म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे पाहून तुम्हाला आयडेंटिफाय करता येणं गरजेचं आहे की हे काय आहे ते. समजतंय, दोन्ही बायसायक्लिक आहे परंतु एंडॉल ब्युटेरिक ऍसिडचं नेचर थोडासा काय झालाय, बदललेला आहे. ठीक आहे, स्ट्रक्चर्स काढण्याची सवय टाका, हे स्ट्रक्चर तुम्ही काढून घेऊ शकता. तर हे काय आहे, दोन्ही पण नॅचरल ऑक्सिन्स आहेत. नावं आता तुमच्या ध्यानात राहतील की नॅचरल ऑक्सिन्स काय आहे, दॅट इज एंडॉल थ्री ऍसिटिक ऍसिड अँड एंडॉल ब्युटेरिक ऍसिड. चला पुढे जाऊया आपण. आता सिंथेटिक ऑक्सिन्स, सिंथेटिक म्हणजे ज्यांना प्लांट तयार करत नाही, आपण यांना बाहेरून तयार करतो आणि प्लांटला प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, तर सिंथेटिक ऑक्सिन मध्ये एक आहे NAA नाफ्थालीन ऍसिटिक ऍसिड, दुसरं आहे 2,4-D दॅट इज 2,4-dichlorophenoxy ऍसिटिक ऍसिड. नाव ध्यानात राहतील लॉन्ग फॉर्म NAA दॅट इज नाफ्थालीन ऍसिटिक ऍसिड आणि 2,4-D 2,4-dichlorophenoxyacetic acid. ऑक्सिजन कोणते आणि सिंथेटिक ऑक्सिजन कोणते, ही नावं तुम्हाला ध्यानात ठेवायची आहेत. ऑल दीज ऑक्सिजन्स हॅव बीन यूज्ड एक्सटेन्सिव्हली इन ऍग्रिकल्चरल अँड हॉर्टिकल्चरल प्रॅक्टिसेस. हे सगळे ऑक्सिजन्स कुठे वापरले जातात, ऍग्रिकल्चरल अँड हॉर्टिकल्चरल प्रॅक्टिसेस मध्ये यांचा वापर केला जातो. ठीक आहे, हे ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिस आहे की हॉर्टिकल्चरल प्रॅक्टिस आहे. पुढची प्रॉपर्टी आहे, दे हेल्प टू इनिशिएट रूटिंग इन स्टेम कटिंग. काय आहे याला प्रॉपर्टी म्हणण्यापेक्षा आता याला काय म्हणता तुम्ही आता, सिग्निफिकन्स म्हणा. ठीक आहे, आणि याच्यामध्ये पहिलं काय आहे ते, दे हेल्प टू इनिशिएट रूटिंग, हे रूटिंग इनिशिएट करतात अँड स्टेम कटिंग, सॉरी इन स्टेम कटिंग. आता तुम्ही समजा शुगर केनचा प्लान घेतलं, त्याचा स्टेम कट केला आणि तो स्टेम सॉइलमध्ये सोक केला, काय होईल हा शुगर केन आहे, न्यू प्लांट प्रोड्यूस, हा शुगर केन आहे आणि याला असे बड असतात, पाहिले असेल तुम्ही असे बड असतात त्याला. ठीक आहे, याला तुम्ही काय केलं, सॉइल मध्ये सोक केला. या बड पासून काय होणार आहे, नवीन प्लांट डेव्हलप होणार आहे. या बड पासून नवीन प्लांट डेव्हलप होईल, म्हणजेच काय होतंय, याच बर्डला रूट डेव्हलप होते पाहिजे. याला काय झालं, इथं रूट डेव्हलप झाले. म्हणून हा स्टेटमेंट आहे, दे हेल्प इन इनिशिएटिंग रूटिंग इन स्टेम कटिंग अँड ऍप्लिकेशन वाईडली युज्ड फॉर प्लांट प्रोपगेशन. आणि हा ऍप्लिकेशन प्लांट प्रोपगेशन मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो. ठीक आहे, दिस इज फर्स्ट सिग्निफिकन्स. आता दुसरं सिग्निफिकन्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, फिगर मध्ये मला समजू शकतो, कटिंग केलेली आहे तुमच्या समोर आणि कटिंग करूनही काय केलं जातं, त्याला सॉइल मध्ये सोक केल्यानंतर तो काय होतो, नवीन प्लांटलेट फॉर्म
करतो, ठीक आहे. सी एल दिसते तुम्हाला सगळं स्टेप. आता हा स्पेसिफिक प्लांट आहे, तुम्ही काय केलं, ह्या प्लांटची कटिंग केली, कटिंग करून तुम्ही त्याला पाण्यात लावलं, पाण्यामध्ये पाहिजे तर रुटिंग झालंय. दिसते तुम्हाला क्लिअरली रुटिंग. एवढाच नव्हे, तुम्ही सॉइल मध्ये सोक केला, सॉइल मध्ये सोक केलं तर पाहिजे तुम्हाला रुटिंग झालेलं दिसते. पहा हो, ठीक आहे. मग इथं जो स्टेटमेंट होता हा काय, दॅट इज इनिशियल रुटिंग इन द स्टेम कटिंग, तो या ठिकाणी काय होतो, तो प्रूफ होतो. ठीक आहे. थर्ड त्याचं फंक्शन आहे किंवा सिग्निफिकन्स, दॅट इज ऑक्झिन प्रोमोट फ्लावरिंग. काय करतो ऑक्झिन? फ्लावरिंग प्रोमोट करतो. एक्झाम्पल पायनॅपल, एक्झाम्पल सर ध्यानात ठेवा. ऑक्झिन जसं स्टेम कटिंग मध्ये रुटिंग फॉर्म करतो, ऑक्झिन जसं सेल डिव्हिजन मध्ये इन्वॉल्व असतो, तसं ऑक्झिन फ्लावरिंग प्रोमोट करतो. ठीक आहे. इथे पहा, हा पायनॅपलचा प्लांट आहे आणि या पायनॅपलच्या प्लांट मध्ये हा फ्लावर आहे. हा फ्लावर म्हणजे इन्फ्लोरोसन्स आहे. इन्फ्लोरोसन्स आणि हा इन्फ्लोरोसन्स आफ्टर ग्रोथ कशामध्ये कन्वर्ट होतो? फ्रूट, पायनॅपल फ्रूट मध्ये. ठीक आहे. हा एक फंक्शन झालं. त्यानंतर चौथं फंक्शन आहे, फोर्थ नंबरचं. ते हेल्प इन प्रिव्हेंट फ्रूट अँड लीफ ड्रॉप ऍट अर्ली स्टेजेस. काय करतं? फ्रूट आणि लीफ ड्रॉप अर्ली स्टेजेस मध्ये ड्रॉप होणं प्रिव्हेंट करतो. म्हणजे काय होतं की तुमच्या त्या ब्रांच वरून, समजा हा ब्रांच आहे प्लांटची, ही फ्रँचिप ब्रांच आहे समजा, ठीक आहे, ही ब्रांच आहे आणि ह्या ब्रांचला असे लीफ फॉर्म होतात. कधी कधी अनकंट्रोलेबल कंडिशन मध्ये होतं ना की हा लीफ खाली पडतो, किंवा असं फ्रूट आलेला असतो, हा फ्रूट काय होतो, खाली पडतो. ठीक आहे. मग अशा केसमध्ये हे काय करतं, खाली पडणं प्रिव्हेंट केलं जातं. इट हेल्प्स टू प्रिव्हेंट द फ्रूट अँड लीफ ड्रॉप ऍट अर्ली स्टेजेस बट प्रोमोट द अब्सिशन. पण हा अब्सिशन प्रोमोट करतो ऑफ ओल्डर मॅच्युअर्ड लीव्ह अँड फ्रूट. जे ओल्डर असतील, मॅच्युअर्ड झालेले असतील, असे लीव्ह आणि फ्रूट यांचं काय करतो, तो अब्सिशन करतो. कारण जे ओल्डर असतात ते सिनेसन्स, म्हणजे ऍक्टिव्ह नसतात, आणि जे गोष्ट ऍक्टिव्ह नसते ते काहीच कामाची नसते. म्हणून काय केलं जाईल, यांना अब्सिशन केलं जाईल, म्हणजे यांना पाडून दिलं जाईल, हे प्लांट वरती राहणार नाही. ठीक आहे. तर हा अब्सिशनचं पण काम करतो. पुढे तुम्ही ते पाहताय, पहा हे फ्रूट खाली पडतंय, लीफ खाली पडतंय, हे होऊ देत नाही. ठीक आहे. हे काम महत्वाचं कोणाचं आहे, ऑक्झिनचं. समजतंय? ऍब्सिशन झोन दाखवलंय पा, जिथून लीप पडतात, आणि लीप पडल्यानंतर जो स्ट्रक्चर तयार होतो त्याला स्कार म्हणतात. यावरती प्रश्न विचारलाय पा, इथून लीप पडलाय, चांगल्या पद्धतीने ऑब्झर्व करा. पहा, हायलाइट करतो मी याला. इथे असं स्ट्रक्चर तयार झालं, दिस इज कॉल्ड एज अ स्कार, दिस इज कॉल्ड एज अ लीफ स्कार. आणि हे स्कार तुम्हाला कोकोनटच्या मोठ्या मोठ्या प्लांट वरती असे दिसतात. येस, हे स्कार असे दिसतात कोकोनटच्या प्लांट वरती, पाहिलं असेल तुम्ही चांगल्या पद्धतीने. येस येस. ठीक आहे. तर हे आहे स्कार, त्याला लीफ स्कार का म्हणतात, कारण लीफ तिथून पडलेला आहे. दी मो इन मोस्ट, पुढचं सिक्स नंबरच, सिक्स का फाईव्ह, किती नंबर आहे? बोला, किती नंबर आहे? फोर नंबर. सिग्निफिकन्स फोर नंबर. हा सगळ्याच का फोर येईल, फाईव्ह यायला पाहिजे. हा सिग्निफिकन्स नंबर फोर. हा फाईव्ह होता, हा थ्री होता,
नहीं बरोबर है, हा एक हा दोन सॉरी हा एक हा दोन इथं नंबर चुकला, हा तीन होता आणि हा चार आहे. व्हेरी गुड, चला काय आहे चौथं. इन मोस्ट हायर प्लांट्स द ग्रोइंग अपाइकल बर्ड इनहिबिट्स द ग्रोथ ऑफ द लॅटरल बर्ड्स. काही प्लांट मध्ये जो अपाइकल बर्ड असतो, द ग्रोइंग अपाइकल बर्ड इनहिबिट्स द ग्रोथ ऑफ द लॅटरल बर्ड्स, तर काय करतं, लॅटरल बर्डची ग्रोथ इनहिबिट करतो. बर्ड ए फेनॉमेनॉन इज कॉल्ड एज अपाइकल डॉमिनन्स. अशा प्रकारच्या फेनॉमेनॉनला आपण काय म्हणतो, अपाइकल डॉमिनन्स. ग्रोइंग अपाइकल बर्ड्स, वरतीले बर्ड, आता अपाइकल बर्ड आणि लॅटरल बर्ड. सी या हा झाला प्लांटचा अपायकल पार्ट, ठीक आहे. आणि या अपायकल रिजन वरती हे बर्ड्स आहेत, सुरुवातीला यांची ग्रोथ होईल, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं लॅटरल बर्ड येतो, हा हे लॅटरल बर्ड इथे फॉर्म झालेत, ठीक आहे. आता आपण काय पाहिलं, अपायकल बर्ड मिनिमम अपायकल बर्डच डॉमिनन्स करतो, ठीक आहे. पण अपायकल बर्डच हा अपायकल बर्डच डॉमिनन्स कसं करतो तो, इन मोस्ट हायर प्लांट द ग्रोइंग अपायकल बर्ड इनहिबिट द ग्रोथ ऑफ द लॅटरल सॉरी ऑक्सिलरी बर्ड्स. आता हा जो बर्ड आहे हा तुमचा लॅटरल ऑक्सिलरी बर्ड आहे, कोणता, हा हा लॅटरल ऑक्सिलरी बर्ड आहे, ठीक आहे. तर अपाइकल बर्ड इनहिबिट्स द ग्रोथ ऑफ द लॅटरल ऑक्सिलरी बर्ड, ए फेनॉमेनॉन इज कॉल्ड एज द अपाइकल बर्ड, अपाइकल डॉमिनन्स. अशा प्रकारच्या याला अपाइकल डॉमिनन्स असं म्हणतो. तर लॅटरल बर्डला हा ग्रो होऊ देत नाही, कारण याला करायचं काय आहे, याला करायचं काय आहे, तर ह्या पार्टला ग्रो करायचंय, या पार्टला काय करायचं, ग्रो करायचंय. म्हणजे हे ऑक्सिलरी बर्ड जे आहेत लॅटरल, याची ग्रोथ थांबवेल आणि हा पार्ट काय केला जाईल, ग्रो केला जाईल, ठीक आहे. याला आपण म्हणतो अपाइकल डॉमिनन्स. हा फिगर मध्ये दिसतंय तुम्हाला, नाऊ यू आर सीइंग हियर, वरती अपाइकल बर्ड दाखवले इथं आणि इथं तुम्हाला ऍक्झिलरी बर्ड दाखवले, अपाइकल आणि ऍक्झिलरी बर्ड. ऍक्झिलरी बर्डलाच आपण लॅटरल बर्ड असं म्हणतो, ठीक आहे. तर अपाइकल बर्ड खालच्या बर्डची ग्रोथ इनहिबिट करतो, त्याला आपण म्हणतो अपाइकल बर्ड. म्हणजे फक्त अपाइकल बर्डच आपली ग्रोथ शो करेल, खालचे नाही, म्हणून अपाइकल डॉमिनन्स असं म्हणतो. नेक्स्ट सिग्निफिकन्स, दॅट इज सिग्निफिकन्स नंबर 5, रिमूव्हल ऑफ शूट टीप, दॅट इज डीकॅपिटेशन. याच्यावरती प्रश्न विचारले या एआयपीएमटी मध्ये. रिमूव्हल ऑफ शूट टीप दॅट इज डीकॅपिटेशन युजली रिझल्ट इन द ग्रोथ ऑफ लॅटरल बर्ड. याच्यामुळे काय होतं, लॅटरल बर्डची ग्रोथ होते. आणि आपण असं घरी केलेलं पण असेल, रिमूव्हल ऑफ शूट टीप, शूट टीप आपण रिमूव्ह केला आणि काय झालं, त्याच्यामुळे जे लॅटरल साईडचे जे असतील ना, या लॅटरल साईडचे बर्ड्स हे काय होतील, डेव्हलप होतील, कारण फूड बटन तिथं वापरून घेतलं जाईल. नाहीतर वरतीला जर बर्ड प्रेझेंट असेल तर काय होईल, तर त्यालाच वरती इलॉंगेट करत जाईल, इथून काय होईल, इथून असं इलॉंगेट होत जाईल. हात जर तुम्ही ब्रेक करून टाकला तर मग खालचे पार्ट काय होतील, ग्रो होतील, ठीक आहे. अपाइकल डॉमिनन्स मध्ये हे महत्वाचं काम आहे.
पुढचं सिग्निफिकन्स नंबर सिक्स, इट इज वाईडली अप्लाइड इन टी प्लांटेशन. याला आपण कुठे अप्लाय केले, याला त्यांनी कुठे अप्लाय केलं, टी प्लांटेशन मध्ये अप्लाय केलंय. ठीक आहे, हेज मेकिंग, यामध्ये हेज मेकिंग साठी त्याला अप्लाय केलं गेलं. सीएम असं असतं ते. ठीक आहे, हेज मेकिंग म्हणजे त्याला डिफरेंशिएट करणे. ऑक्सिन्स ऑल्सो इंड्यूस पार्थिनोकार्पी प्रॉपर्टी ऑर द सिग्निफिकन्स नंबर सेवन. आणखीन काय करतो तो, इंड्यूस दी पार्थिनोकार्पी, तो पार्थिनोकार्पी इंड्यूस करतो. इंड्यूस करतो म्हणजे काय, प्रमोट करणे. आणि पार्थिनोकार्पी म्हणजे काय, कोण सांगेल मला डेफिनेशन, चला, व्हॉट इज द पार्थिनोकार्पी? काळोखे तनुश्री, कॅन यू टेल मी द डेफिनेशन ऑफ द पार्थिनोकार्पी? नाही. शेलार, सॉरी सर, पण आता आठवण, सॉरी सर, पण आठवण, कधी आठवण, फायनल एक्झामला पण असं सांगितलं, तुला प्रश्न विचारलं का तुला आठवत असते? सर आता जॉईन झालो मी लांडगे. अरे आज मी पार्थ नोकारबी मागच्या लेक्चर मध्ये सांगितलंच नाही तुम्हाला, आधी सांगितलेलं आधीच्या याच्यात घेतले सर, चॅप्टर मध्ये production of fruit without fertilization of ovule. without fertilization of ovule. तुषार ने पण आंसर दिलेला आहे, शिल्पा ने पण आंसर दिलेला आहे, ईश्वरी ने पण आंसर दिलाय. काय आहे, सिंपल ची डेफिनेशन आहे पार्थिनोकार्पी, दॅट इज फॉर्मेशन ऑफ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन शिवाय फ्रूट फॉर्म करणे. नॉर्मली फ्रूट तयार केला जातो बाय फर्टिलायझेशन ओव्हरी पासून, पण तुम्ही इथं फर्टिलायझेशनच केलं आणि फ्रूट तयार होतोय, दॅट इज पार्थिनोकार्पी. आणि एक्झाम्पल आहे टोमॅटो, आणि टोमॅटो तुम्हाला पार्थिनोकार्पीच्या सहाय्याने प्रोड्यूस करता येतो. ठीक आहे, फक्त ऑक्सिजन काय करा तिथं वापरा. ठीक आहे, सीयर तुम्हाला दोघांमध्ये डिफरन्स दिसतोय पहा, तुम्ही ह्या टोमॅटोला पहा आणि या टोमॅटोला पहा, काय फरक दिसतोय रे तुम्हाला? सीड नाही सर, हा फर्टिलायझेशन झालं, फर्टिलायझेशन झालं बरोबर, फर्टिलायझेशन झालं तर ओव्हुल सीड मध्ये कन्वर्ट होतो आणि ओव्हरी फ्रूट मध्ये कन्वर्ट होते. फर्टिलायझेशन झालं नाही ना तर ओव्हुल सीड फॉर्म करत नाही, पण ओव्हरी काय झाली, फ्रूट फॉर्म करून राहिली. ओव्हरी फॉर्म केलं पण त्याच्या आतमध्ये असलेले जे ओव्हुल आहे त्यांनी सीड फॉर्म केलं नाही, म्हणून इथं सीडलेस तुम्हाला टोमॅटो भेटला, सीडलेस तुम्हाला टोमॅटो भेटला. ठीक आहे, ऑक्सिन्सची कमाल, विदाउट फर्टिलायझेशन फ्रूट तयार केलं गेलं. ठीक आहे, इथं तुम्हाला दिसतंय सीडलेस ऑरेंज. ठीक आहे, ऑक्सिन्स ऑल्सो कंट्रोल आठ नंबरचं सिग्निफिकन्स. ऑक्सिन्स काय करतो, ऑल्सो कंट्रोल्स झायलेम डिफरन्सिएशन अँड हेल्प्स इन सेल डिव्हिजन. तो झायलेम डिफरन्सिएशन कंट्रोल पण करतं आणि सेल डिव्हिजन मध्ये मदत पण करतो. ऑक्सिन्स ऑल्सो कंट्रोल्स झायलेम डिफरन्सिएशन अँड हेल्प्स इन ए सेल डिव्हिजन. तो सेल डिव्हिजन मध्ये मदत करतो. ठीक आहे, सी आर सेल डिव्हिजन होते पहा, एका सेलचे दोन सेल होत आहेत, अॅनिमेशन मध्ये समजून येते. इथं तुम्हाला दिसतंय पहा झायलेम डिफरन्सिएशन, तो झायलेम डिफर नाही, डिव्हिजन दिसते, दोन्ही याच्यामध्ये डिव्हिजन दिसते पहा, ऍक्च्युअल डिव्हिजन दाखवली पहा इथं. ठीक आहे, समजतंय? तर ऑक्सिन हे झायलेम डिफरन्सिएशन पण करतं आणि सेल डिव्हिजनला हेल्प, सेल सुद्धा करतं किंवा मदत पण करतं. दे आर वाईडली युज्ड ऍज अ हर्बिसाइड. नऊ नंबर यावरती नीट मध्ये प्रश्न विचारला होता, म्हणून आय एम पी म्हणा प्रश्न विचारलेला होता. दे आर वाईडली युज्ड ऍज हर्बिसाइड, तुम्ही त्याचा उपयोग हर्बिसाइड म्हणून करू शकता. मग हा सिंथेटिक ऑक्सिन आहे, हा सिंथेटिक ऑक्सिन आहे 2,4-D, वाईडली युज टू किल डायकॉटिलिडोनस वीड. कोणती वीड, यावरतीच प्रश्न विचारलं होतं, कोणती वीड होती ती डायकॉट. डायकॉट वीडला किल करण्यासाठी 2,4-D चा वापर केला जातो. डज नॉट अफेक्ट मॅच्युअर मोनोकॉटिलिडोनस प्लांट. हे मॅच्युअर मोनोकॉटिलिडोनस प्लांट वरती अफेक्ट करत नाही, तर कोणती वीड किल करतो किंवा हर्बिसाइड, तर डायकॉट. ठीक आहे, इट इज डायकॉट टू प्रिव्हेंट
इट इज यूज्ड टू प्रिपेअर वीड फ्री लॉन्स बाय गार्डनर्स. कशासाठी वापरलं जाईल? यूज टू प्रिपेअर वीड फ्री लॉन्स बाय गार्डनर्स. तुम्ही पहा, आता लॉकडाऊनचा पीरियड आहे, बरेचशा स्कूल कॉलेजेस मध्ये जे बंद आहे, आणि बाहेरच्या गार्डन मध्ये जो लॉन आहे तिथे काय काय तयार झाले, तर तिथं ते वेगवेगळ्या प्रकारचे अदर ग्रासेस अनवॉन्टेड झाले आहेत. पण जर तिथं 2,4-D वापरलेला असता किंवा 2,4-D जस्ट फवारणी जरी करून टाकलं, तर त्या ठिकाणी तो जो ग्रास आहे तो बाकी राहतो आणि अदर सगळी वीड तिथून मारली जाते. तर फक्त काय केलं, आपण 2,4-D फवारणी करून टाकली ना, तर काय होईल, वीड मारली जाईल आणि तुमचा ग्रास ऍज इट इज राहील. कारण तुमचा तो लॉन जो आहे ना, तो लॉन मोनोकॉट आहे. काय आहे तो लॉन? काय आहे? मोनोकॉट. मोनोकॉट आहे, ठीक आहे, मोनोकॉट. चला, म्हणजे हा त्यासाठी पण कामी येतो 2,4-D. समजलं इथपर्यंत? ऑक्सिजन समजलंय पूर्णपणे? ऑक्सिजनची प्रश्न पाहूया मग. आता एक फायटो हार्मोन्स आर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. इन्फॉर्मेशन आहे, दॅट इज प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स केमिकल मेसेंजर विथ रेग्युलेट द ग्रोथ. चला मग ऑप्शन पहा, आता तुम्हाला त्यातून सिलेक्ट करायचे. कंपाउंड दॅट कंट्रोल व्हेरियस फिजिओलॉजिकल फंक्शन्स इन प्लांट्स, एक. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, दोन. सेकेंड स्पेशल एन्झाइम प्रोड्यूस्ड बाय प्लांट्स, की फोर्थ बोथ 1 and 2. ऑप्शन वाचल्यानंतर तुम्हाला असं वाटतंय की बोथ 1 and 2 असावं, हे तुमचं आन्सर आहे. ठीक आहे, चला पाहूया बरोबर आहे की चुकीचं. तर बरोबर आहे. कंट्रोल्स व्हेरियस फिजिओलॉजिकल फंक्शन्स, आणि फिजिओलॉजिकल फंक्शन कंट्रोल करणे म्हणजेच ग्रोथ रेग्युलेट करणे आहे. बोथ 1 and 2. चला पुढे, नेक्स्ट क्वेश्चन. Avena curvature test was performed for the discovery of, bola, auxin. Auxin kin kon bolta? auxin. Okay, baryach lokanni mic madhe mala auxin sangitlela ahe. Chala paahu Avena, chala tumcha mhanna kay ahe? Auxin. Chala जिब्रालिन, ऑक्सिन्स, साइटोकाइनिन्स, इथिलीन, दॅट इज ऑक्सिन्स. व्हेरी गुड, ऑक्सिन्स. चला थर्ड क्वेश्चन. द नॅचरली ऑकरिंग ऑक्सिन इज ऑर आर, कोणकोणते आहेत बोला? इंडोल ब्यूटेलिक ऍसिड, IBA. ठीक, तुम्ही ऑप्शन मध्ये मला IBA आणि IAA दिल्या. चला, डी एन ए ए, 2,4-D, IAA, बोथ 1 and 2. बोथ 1 and 2. बोथ 1 and 2. अरे मुलांनो, ऑप्शन थर्ड आहे. ऑप्शन म्हणतात बोथ 1 and 2. इतकं ध्यान, ऑप्शन थर्ड. ऑप्शन सरळ सरळ, हा ठीक आहे. बरेच लोक मला आन्सर देतात बरोबर, पण हे जे मला मध्ये बोलणारे जे आहेत ना, हे मध्ये जे IAIB इथं लिहून ठेवलं असून सुद्धा ते काय बोलतायत? तर आन्सर काय आहे? IAA. असं कन्फ्युजन करू नका, ध्यानावरती राहा. ठीक आहे, सो इथपर्यंत समजलेलं असेलच तुम्हाला. आता आपल्याला बाकीचे ग्रोथ रेग्युलेटर्स पाहिजे आहेत, ते आपण काय करूया नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. थोडस एक्सटेंड होतोय पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता पुढचे एकदम सोप्या पद्धतीने, पहिले एकदा समजलं ना तर दुसऱ्यामध्ये जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाही. इथं प्रत्येक कन्सेप्ट एक्सप्लेन करत जावा लागतो, पुढच्या वेळेस एक्सप्लेन करायचं नसतं, फक्त घेत जायचं असतं. ठीक आहे सर, आपण इथे थांबूया. आता मला अटेंडन्स तुमची द्यायची आहे. मी पाहतो, मला फोनही करावे लागतात सगळ्यांना, कारण खूप कमी अटेंडन्स वाढले. आता सर आज नोट्स सेंड करा. हा आज नोट्स सेंड करतो, कम्प्लीट झाले, आता सेंड करतो लगेच लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला.